তুমি বারাসাতের সাই ক্লাসের ছাপা কাটা, ওকে, আপন কয়েন টস করতো, সমজা আপন এক কয়েন টস কেলা, আ কয়েন ইজ টস্ড, ওকে, নেমে করতো তুমি আসো, এক নাণে ফেকলে, আপন তেজোর বকতো কি छापा कधी काटा येतो कधी छापा येतो छापाला हेड म्हणतात आणि काटाला टेल म्हणतात छापा किंवा काटा अजून याला वेगवेगळे नाव आहे आपल्या प्रदेशानुसार एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं दुसरं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला 1 ते 20 अंक लिहिलेले कार्ड आहे असे तुमच्या समोर दिले मी ओके आणि तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही यापैकी कोणतंही एक कार्ड ओढा तर तुमचे तुम्ही कोणतं कार्ड ओढू शकता 1 2 म्हणजे तुम्ही दिलेल्या कार्डवर ओढलेल्या कार्डवर 1 येऊ शकतो 2 पण येऊ शकतो 3 पण येऊ शकतो 4 पण येऊ शकतो 5 पण येऊ शकतो 6 पण येऊ शकतो अशा प्रकारे 20 पण येऊ शकतो म्हणजे 1 ते 20 पैकी कोणताही अंक त्या कार्डवर असू शकतो तिसरं उदाहरण अ डाय इज थ्रोन एक फासा टाकला आता फासा म्हणजे काय हे समजून घ्या तुम्ही डाय कशाला म्हणतात तर बघा तुम्ही डाय बघितला असेल तो खेळण्यातला डाय असतो का की त्याला अशा प्रकारे एक घनाकृती असते ती की ज्याला बघितलं असेल तू त्याच्यावर असा इथं एक असतो एका याच्यावर एका पृष्ठावर 2 असतात म्हणजे जेवढे पृष्ठ आहे त्या पृष्ठावर प्रत्येकाच्या हा ते साप सीडीत खेळतो बाबू 4 असतात याला 6 पृष्ठे असतात अशी किती पृष्ठे असायची 6 लुडो मध्ये लुडो 6 पृष्ठे असतात त्याला 6 फेस असतात त्याला हा एक फेस चौकोनी चौकोनी हा हा साप सीडीज खेळण्यासाठी वापरतो तुम्ही वाहतो तर त्याच्यावर काय काय असतं पहा त्याच्यावर काय काय असतं बघा लक्ष द्या समजा जर तुम्ही घेतला 1 झाले 6 एकावर एक टीम एक डॉट असेल दुसऱ्यावर दुसऱ्या पृष्ठावर 2 असतील एकावर 3 असतील एकावर 4 असतील एका पृष्ठावर 5 डॉट असतील असे एका पृष्ठावर 6 डॉट असतील आता सगळ्यात वर हा फेकल्यावर बघा आता हा फेकलेला आहे इथं सगळ्यात वरच्या पृष्ठभागावर काय आला 1 आला मग तुम्ही काय म्हणतात की मला 1 आला जर वरच्या पृष्ठावर 2 आले तुम्ही म्हणता 2 आला 3 आले तर 3 मिळाला 4 मिळाला 5 मिळाला 6 मिळाला यापैकी एक कोणती तरी एक शक्यता आहे तर यांना म्हणतो आपण शक्यता काय म्हणतो यांना शक्यता एक नाणं फेकलं एकदा तर किती शक्यता आहे 2 1 ते 20 अंक लिहिलेले कार्ड पैकी एक कार्ड घ्यायचंय किती शक्यता आहे इथं 20 एक डाय किंवा एक फासा फेकायचा आहे इथं किती शक्यता आहे 6 चौथं एक उदाहरण घेऊ 6 शक्यता आहे बरोबर आहे ना 6 शक्यता आहे ना एम आय राईट ऑर नॉट यस व्हेरी गुड यस सर हा अ कार्ड ड्रॉन फ्रॉम पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स म्हणजे पत्ता माहित तुम्हाला पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता
घेणे किंवा काढणे. आता जो पत्ता आहे तुम्ही बघितला असेल तो किंवा बघितला असेल तर बघून घ्या, त्यामध्ये 52 कार्ड असतात. किती 52 कार्ड, किती कार्ड असतात? 52. म्हणजे इथे शक्यता किती झाल्या मग तुमच्या? इथं शक्यता झाल्या 52. 52 शक्यता असतील इथं. तो पत्ताचा कार्ड जो येतो तुम्ही एकदा बघा. तर अशा प्रकारे हे एक उदाहरण आपण चार घेतले. आता हे चारही उदाहरणामध्ये जर समजा तुमच्या कॉइनवर दोन्ही बाजूला छापा असला तर तुम्हाला काटा मिळणार नाही, किंवा दोन्ही बाजूला काटा असला तुम्हाला छापा मिळणार नाही. 1 ते 20 लिहिले कार्ड आहे, तुम्ही 1 ते 20च लिहिले पाहिजे. तुम्ही मध्ये 8 हजार सोडून दिला तर 18 तुम्हाला मिळणारच नाही. डाय त्याच्यावर बरोबर अशा या प्रकारच्या खुणा पाहिजे, नाही तर एकाच पृष्ठावर कधी अशा असेल तर 3 च्या ऐवजी समजा हा 3 वाला ह्या नाहीच आहे, त्याच्या ऐवजी परत 2 आहे, तर काय होऊन जाईल की 3 ची शक्यता तुम्हाला मिळणारच नाही, फक्त 2 चीच मिळेल. तर हा जो एक्सपेरिमेंट आहे किंवा हा जो प्रयोग आहे तर हा कसा पाहिजे? हा पाहिजे रॅन्डम. कसा पाहिजे तो? रॅन्डम म्हणजे यादृच्छिक. मराठीतला म्हणतात यादृच्छिक. आणि तो कसा पाहिजे? अजून फेअर पाहिजे. तो कसा पाहिजे? फेअर. फेअर म्हणजे कसा? किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारची छल किंवा कपट तुम्ही केलेला नाही, कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट तिथे केलेली नाही. आणि यादृच्छिक म्हणजे काय? कोणताही विचार न करता रॅन्डमली तुम्ही केलेला आहे. तुमच्या डोक्यात काही विचार नाही किंवा काही फिक्सेशन तुम्ही केलेली नाही, मॅच फिक्सिंग तुम्ही केलेली नाही, तर तेव्हा त्याला म्हणतात रॅन्डम एक्सपेरिमेंट. काय म्हणतात याला? रॅन्डम एक्सपेरिमेंट. मला त्याला म्हणतात यादृच्छिक प्रयोग. यादृच्छिक प्रयोग. तर हे जे सर्व जे हे सर्व यादृच्छिक प्रयोग आहे. कोणते? हे जे आता मी वर लिहिले हे सर्व चार यादृच्छिक प्रयोग आहे. आता तुम्ही या प्रयोगाची जर कधी व्यवस्थित मांडणी बघितली तर तुमच्या काय लक्षात येईल? ओके, पॉसिबिलिटी किती आहे तुम्हाला सांगता येईल. ओके, आपण बघू प्रॅक्टिस सेट 5.1. चला हे लिहून घेतलं तुम्ही, लिहा 2 मिनिटात, 2 मिनिट वेळ दिली. सर स्क्रीन नाही दिसत. सर स्क्रीन दिसत नाहीये. दिसते आता? 7 7 7 7. अजिंठा, माथेरान, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सेंचुरी, आंबोली, रायगड, माथेरान, आनंद. मराठीत अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर माहिती सगळ्यांना, ताडोबा प्राणी अभयारण्य सेंचुरी म्हणजे अभयारण्य, आंबोली माहिती तुम्हाला, आंबोली थंड हवेची, रायगड माहिती सर्वांना, थंड हवेची का नाही, आनंदवन माहिती, मेळघाट, मेळघाटच ना बहुतेक, आनंदवन हा तिकडेच आहे कुठतरी, मला माहित नाही, आनंदवन वेगळं आहे रे, मेळघाट वेगळं. ठीक आहे, तयार करू. पॉसिबिलिटी किती किती असतं बेटा या? किती किती घटक आहे यात? 8 म्हणू शक्यता किती? 8. अँड एनी डे ऑफ अ वीक सांगा बरं, आता किती पॉसिबिलिटी राहतील? एकच डे सिलेक्ट करायचा आहे. 7 7. किती? 7. शक्यता किती? हा अगदी बरोबर, काय 7च दिवस असतील ना आठवड्यात. चला तिसरा प्रश्न, त्यातलं तिसरं घ्या. 16 तुम्हाला सोडायला 2 मिनिट वेळ दिला. तिसरं आणि चौथं सोडून मला 2 मिनिट मध्ये उत्तर द्या. मॅक्झिमम मुलांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. थर्ड जो होता, सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52. तर टोटल कार्ड किती आहे? 52 आहे. म्हणजे तर पॉसिबिलिटी सुद्धा किती झाल्या? 52 पॉसिबिलिटी झाल्या. इथं पण 52 शक्यता किती आहे? 52 शक्यता बेटा. 52 कारण की 52 पार्ट पत्ते असतात कार्ड मध्ये. आणि चौथा जो प्रश्न आहे, 1 नंबर फ्रॉम 10 to 20. 10 ते 20, 10 11 12 पद्धतीनं 20 असे जर लिहिले तुम्ही तर यात शक्यता किती आहे? तर यात गाई गाई उत्तर कधी म्हणजे पण 11 आहे. 10 सुद्धा तुम्हाला घ्यावा लागणार आहे, लक्षात घ्या.
हाई तो संपला तुमचा प्रैक्टिस सेट 5.1 जो अतिशय शॉर्ट कट होता शॉर्ट कट कसा होता शॉर्ट कट आणि शॉर्ट कट तुम छोटा सा शॉर्ट कट सा सा प्रैक्टिस सेट चला पुढे जाऊ तुम्हाला काही शंका घ्यायच्या असली तर विचारा लगेच पुढे जायच्या आधी आपण हे क्लिअर करू ठीक आहे नाही सर मला सांगितलं की बेटा आपण जे उदाहरण घेतले आपण यांना काय म्हणायचं काय म्हणायचं आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट काय म्हणायचं यांना रॅन्डम एक्सपेरिमेंट रॅन्डम यालाच रॅन्डम एक्सपेरिमेंट मराठीत याला म्हणू आपण यादृच्छिक प्रयोग आता याला रॅन्डम असं का म्हटलं याला यादृच्छिक का म्हटलं हा खूप महत्वाचा भाग म्हणजे त्यात शिकून ती गोष्ट ठरवून केलेली नाही उदाहरणार्थ छापा किंवा काटा टाकायचं तुम्हाला माहिती तुम्ही जस्ट कॉइन घेतलं आणि टॉस केलं हे येईल ते येईल देवाच्या वर्षावर सोडलं तुम्ही तुम्ही काय यावं यासाठी कोणतेच प्रयत्न केलेले नाही कोणतेच प्रयत्न तुम्ही केलेले नाही कोणतंच तुम्ही त्यात इंटरफिअर केलेलं नाही तुम्ही निष्पक्षपणे कॉइन फेकला क्रिकेटमध्ये अंपायर असतो तो काय करतो कॉइन फक्त टॉस करतो तो काही त्यासाठी प्रयत्न करतो का छापायला पाहिजे काटायला पाहिजे यासाठी प्रयत्न करतो का नाही तुम्ही जेव्हा सापशिडी फेकतात सापशिडी असं असं करतात तुम्ही ते तो डायस आहे तो फेकतात तुम्ही तुम्ही करतात देवा चार आला पाहिजे देवा चार आला पाहिजे देवा चार आला पाहिजे असं फेकतात तुम्ही पण चार येतो का येऊ पण शकतो पण नाही पण येत एक पण येऊ शकतो दोन पण येऊ शकतो तीन पण येऊ शकतो तुमच्या मनातला चार पण येऊ शकतो किंवा पाच पण येऊ शकतो किंवा सहा पण येऊ शकतो काही पण येऊ शकतो पण चारच येईल का नाही चारच येईल असं तुम्ही डेफिनेटली सांगू शकत कारण की तो प्रयोग कसा आहे रॅन्डम आहे तो एक्सपेरिमेंट कसा आहे रॅन्डम आहे यादृच्छिक त्यामध्ये ह्युमन इंटरफेरन्स नाही तर अशाच प्रयोगांचा आपल्याला या पाठात विचार करायचा आहे यादृच्छिक प्रयोग उदाहरणार्थ आम्ही एक यादृच्छिक प्रयोग घेतोय जो आधीच आपण एक्सप्लेन केला तो परत एकदा एक्सप्लेन करतो वन कॉइन इज टॉस्ड वन आता हे वन कॉइन इज टॉस्ड वन किंवा अ कॉइन इज टॉस्ड वन असं म्हटलं तर बेटर राहील तर आता लिहू आपण अ कॉइन इज टॉस्ड वन अ कॉइन इज टॉस्ड वन बरोबर नाणे एक नाणे एकदा फेकल काय होईल काय येऊ शकतो छापा येऊ शकतो किंवा काटा येऊ शकतो पण आता एच ई डी हेडा संधीत आपण काय लिहू एच लिहू आणि टी लिहू या दोन पैकी एकच येऊ शकतो तिसरं काहीही येऊ शकत नाही आता हे जे एच आणि टी आहेत आपण मागच्या प्रकारात शिकलो सेट्स मध्ये अशा प्रकारे जर आपली यादी करायची असेल तर आपण ती मैरे पिकवून सातली तो त्याला काहीतरी नाव देतो समजा मी याला नाव दिलं की पण याला ए न नाव देता इथं नाव द्यायचं आपल्याला यस काय म्हणायचं याला यस याला म्हणतात सॅम्पल स्पेस काय म्हणतात त्याला सॅम्पल स्पेस आणि याला मराठीत म्हणायचं नमुना अवकाश नमुना अवकाश आकाशाचा नमुना अवकाश आहे मग